असू डाळ निवडतोय तू? का डिस्टर्ब करते? निवडत नाहीये, मोजतोय. फार महत्वाचं काम चालू आहे. इम्पॉर्टंट काम नाही आहे, मारच्या पे हाकळलं ना. ए फार महत्वाचं काम आहे, तुला वाटत नसेल. ही साधी डाळ नाहीये, तूर डाळ आहे. भाऊ माहिती का त्याचं काय? आणि जर तुला टाइमपास वाटत असेल ना, तर हा सगळ्यात महागडा फावेटा आहे. फावेटा फावेटा फावड्या वेळातला टाइमपास. ए चल, तू येते का करायला? तुला पण वेळ आहे ना. मॅच लावते का? मॅच नाही ना. मॅच फालतू नाही सगळं. ए फालतूपणा नाहीये, मॅच लावायची. कोण पहिले सगळ्यात 100 मोजते ती मॅच. नाही घाबरली ना? घाबरणार. घाबरत वगैरे ना असू. मला ना मॅच. ओके ओके घाबरते. चल मॅच लो. चल चल 100 मोजायचे. 100 एक ताट जरा कमी पडते. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि नंतर याच्यात टाकायचे. 1 2 3 गो. पूर्ण एपिसोड पहा Z5 काय करताय तुम्ही? माझा हेड ड्राइव्ह का घेऊन आलीस आणि माझ्या लॅपटॉपशी का खेळताय? एक मिनिट एक मिनिट. आणि हे काय आहे सगळं? हा काय आहे? तो टेप रेकॉर्डर, स्पीकर, बॅग, टेबल लॅम्प, सीड्या, हँगर. अरे काही काही सोडलं नाही तुम्ही. काय काय बाजार म्हणलाय? आम्ही गेम खेळत होतो. अना व्हॉट कलर? ती ब्लॅक बोलली. ब्लॅक ब्लॅक. अरे का असे जीवघेणे खेळ खेळताय? मग अशी तुरडाळ सगळी सांडून ठेवली यांनी. अरे सोन्याच्या भावाने तुरडाळ विकतायत बाजारात. आणि हे हा हा लॅपटॉप जीव की प्राण आहे माझा. का असं करताय तुम्ही? अरे ते वेळ जात नाहीये तुमचा. त्यांचा वेळ जात नाही म्हणून हे आपलं डोकं खातायत. युसलेस. वेळ जात नाहीये तुमचा. थांबा, तुमच्यासारख्या लोकांना ना घरात ठेवणं धोक्याचं आहे. मी एक काम करतो. हे घ्या कॉल. थँक्यू. येस पार्टी. काय काय काय? येस पार्टी. काय पार्टी बिर्टी काय नाही. काम सांगतोय मी. हे 500 रुपये घ्या, बाजारात जा आणि हे आणा किवी. या सीझन मध्ये नाही मिळत ते. याच सीझन मध्ये मिळत. जा पटकन पळा. फळ फळ फळ. आय होप किमान 2 तास तरी बिझी राहते. कुठल्या लोकांबरोबर राहतो यार मीनल आपण? तुला मी सांगतो ना नेहमी, स्कॉलरला अजिबात काळजी नाही आपली. आता एवढ्या उन्हात बाहेर जायचं म्हणजे काय जोक आहे का? तू मजा येत होती अरे गेम खेळायला. आता काय करायचं? किवी शोधायची आणि आणायची. रेडी आहे का तू? आपल्याकडे 500 रुपये. एन्जॉय करायचं. अरे वा साहब, आपने दिवाळी के दिन मुझे 500 रुपये दे दिए. थँक्यू साहब, थँक्यू. ये माँ बाप भी ना बच्चों को छत पे छोड़ देते. बहुत परेशानी है. अरे तू त्याला दिवाळी दिलीस? दिवाळी कसली देतोय? ही उधारी होती, मी उधार घेतलो त्याच्याकडनं. तू होता तसं गोष्टी लक्ष देऊ नको. तू लक्ष देऊ नको. पण ते तुझ्याच होते ना पैसे. नाही नाही ठीक आहे ना. ए तू काळजी न करू, मी आहे ना, मी बघतो. आज इस माझघर नाम के विषो में मैंने एक टाइमर छुपा के रखा है. उस टाइमर का समय खत्म होने से पहले तुम्हें उसे ढूंढना है और विश्व को बचाना है. एना तुम्हें बनना है विश्व का रक्षक. विश्व रक्षक. विश्व को बचाओ. यू मीन सेव द वर्ल्ड? यस यस एजेंट ए.
जाओ और तुम्हारा समय शुरू होता है अब। ओके। इस विश्व को बचाने के लिए है ना तुम्हारे पास है सिर्फ शंकर पड़े। विश्व रक्षक बहुत बड़ी जिम्मेदारी होती है विश्व की रक्षा करना। विश्व के अंदर है टाइमर बाहर नहीं है माहित है मारा। अब तो यकीन हो चल रहा है कि विश्व की रक्षा कोई नहीं कर सकता एजेंट ए बिल्कुल भी नहीं। टाइमर तुला सापडलंच नाही। काय चाललंय बुद्धिबळ तासभर त्यांचे राजे कधीच मेलेत। तरीही ते खेळतात गुड वन। बरोबर राहतो ग आपण मिनल सायको कैवल्य सायको
काय ना काय प्रॉब्लेम आहे यार सायको आहेस का अशी का उठवतेस मला ऐक आता दोन वेळ मेन येऊन गेले आणि तुझ्यासाठी देऊन गेले ते खरंच खूप वेळ होत्या हे बघ काय काय बघ ना उघडून काय एवढं त्या नंतर उघडलं असतं यार काय 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 कोणाचे पैसे ते कोणी आणले कोणी ठेवले इथे बावळटेस का हात काय लावतीयस हात काय लावतीयस तू हा कोणाचे आहेत कोणाचे आहेत पाचच बोलले ते 5 लाख रुपये हे कोणाचे आहेत हे अरे कुठून आणलेत हे अशोक अशोक तू वेडा आहेस का हा आजपर्यंत 100-200 उधारी करत होतास हे कुठून आणलेस 5 लाख रुपये घेऊन जा वेडा आहेस का तुझ्या ऐक ना आशूसाठी ना कैवल्यासाठी आले ते हॅलो हॅलो अमाऊंट भेटली ना आमच्या साहेबाने पाठवली आहे नाही नाही हॅलो पण हे लय मोठे फॅन आहेत ते तुमचे अहो बर्थडे पार्टीला ऐकणार तुमचा आवाज तर म्हणाले आपण ब्रेक देऊ पोराला आणि आता या संडेला त्यांच्या वाईफच्या किटी पार्टीला यायचं यायचं गायला गाडी पाठवू आपण ओ ए थांबा थांबा बघा मी किटी पार्टी मध्ये वगैरे गात नाही आणि हे तुम्ही जे आता पैसे पाठवलेत ना हे घेऊन जा आणि कोण आहेत हे तुमचे साहेब कोण आहेत मदन मासोळी काय काय अरे मदन मासोळी नाव तर ऐकलंच असेल ना हॅलो काय 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 हसतोयस काय हसतोस तू कोण होत कोण होत काय काय म्हणाले सांग ना आम्हाला मदन मासोळी कोण कोण मासोळी हा कोण कोणाची मासोळी आहे ही कोण आहे हा कोणी दिले काय कोणाचे ते मदन मासोळी म्हणजे कोण रे कोणाला माहितीये का या घरात कोण आहे मदन मासोळी हा कोण आहे माशाचा विक्रेता आहे का घाऊक प्रमाणात फिश विकतो तो आहे का कोणी हा कोण आहे हा काय आहे त्याच माशाचं दुकान आहे का काय करतो माहितीये नाही साहेब आहे ब्रेक द्यायचं म्हणला मला पण मदन मासोळी मदन मासोळीने पाठवले 5 लाख कॅश अरे हो हो पण आपण काय पार्टीत जाणार आहेस का तू मदन मासोळी किती पार्टी कोणाची पार्टी ऐक ना सांग ना मदन मासोळी काय बोलले कोण आहे मदन मासोळी कोण आहे हा क्रिएटिव्ह आहे माणूस काय नाव ठेवलंय स्वतःच मदन मासोळी जाऊ दे आपल्याला नको ते झंझट हा तेच बोलतोय मी झंझट नको आपल्याला देख काय किटी पार्टी मध्ये जाऊन गायचंय ना मग काय जायचं पटकन दटकन 2-3 गाणी अशी बोलायची आणि तटकन निघून जायचं काय टेन्शन नाही हा झंझट नको आशुतोष मी असं म्हणतोय की आपल्याला नको ती झंझट हा मी तेच बोलतोय झंझट नको ठरलं आशुतोष मी असं म्हणतोय की मी गाणार नाही मला नकोय ती झंझट अरे ऐक ना एक कैवल्य अरे मी एक 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 मिनिट तू एक तुला कळतंय का अशू तुझा मित्र प्रॉब्लेम मध्ये आणि त्याने त्यावर काहीतरी निर्णय घेतलाय त्याला सपोर्ट करायचा सोडून तू त्याला सल्ले कसले देतोयस अरे ऐक ना नाही नाही काही 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 बोलू नकोस तू तू एक कर ना तू आज जाऊन काहीतरी खा ना ते बरंय आमचं डोकं खाण्यापेक्षा कैवल्य कारखानीस मीच साहेब रागवलात तुम्ही बॉस मी सॉरी म्हटले आमचं चुक 5 लाखात आजकाल काय होतंय हे घ्या नकोय मला ते साहेब घ्या फॅमिलीला काम आलंय तुझे ते पार्सल दे रे कालच हो साहेब तुम्ही फॅमिलीवाली माणसं आम्ही पण फॅमिलीवाली माणसं
दोन भाऊ एक सिस्टर आहे. हॅलो बेबी. मी असं किटी पार्टीमध्ये वगैरे गात नसतो आणि मी फक्त स्वतःसाठी गातो, मी दुसऱ्यांसाठी गात नाही. यार कैवल्य, हे सगळं त्या अनमोल कुमार समोर जाऊन बोलायचं. ठीक आहे, तुमचे पैसे नको आहेत मला. साहेब रिस्पेक्ट आहे म्हणून तर बोलवलं ना. घ्या, बेबीच्या कॉलेजचा खर्च निघेल. कॉलेजला नाही जात मी. कॉलेजला जायला पाहिजे. हा कॉलेजला जायला पाहिजे. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि या दादांच्या लग्नाचा बार सुद्धा उडून देता येईल ना आपल्याला. आणि आई वडिलांच्या आजाराचा काही कमी खर्च असतो. आणि जमलं तर चांगले कपडे पण घ्या. असं चड्डी बनियन मध्ये फिरण्यापेक्षा एखादं सूट घ्या. तुम्ही आमच्या फक्त बॉसला खुश करा. बॉस तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. काय म्हणता? चड्डी बनियन मध्ये फिरायचं का थ्री पीस सूट घालून फिरायचं ते माझं मी ठरवतो. आणि माझ्या घरच्यांचं काय करायचं हे सुद्धा मी ठरवतो. तुझं कोण तुमचा मदन मासोळी आहे ना, त्याला जाऊन सांगा मी घाबरत नाही त्याला. कैवल्य, त्यांचा फोन मेसेज नाही ना आला काय? काही नाही, घरी पण नाही आले परत. मी तुम्हाला सांगतोय, काही काही करत नाही. आपण उगच घाबरून जगत असतो. कॉलेज मधली वाटते का रे? आधी सगळे लहान समजतात मला इथे. कॉलेज नाही नाही ना, काय माहितीये का, ते ना शाळेत नापास झाले असणार दोघं. मग कॉलेजला पोहोचेपर्यंत 25 वर्षाचे झाले, तर त्यांना असं वाटलं की तू 25 वर्षाची दिसतेस म्हणजे तू जस्ट कॉलेजमध्ये जाणार आहेस आता, नाही तर तू मॅच्युअर वाटतेस. मोठी वाटते. काय काय कशाला मारताय त्याला? टेन्शन घेऊ नका साहेब, आपल्या बॉसला नाही बोलतो ना तो. आणि कसं आहे, जे आपल्याला नाही बोलतात ना त्यांच्याबरोबर हे असंच होत. तुम्ही काय, तुम्ही तर संडेला येणारच ना? नाही, जस्ट तुम्हाला रिमाइंड करतो. चढा ना त्याला रिक्षा. संडेला गाडी पाठवू ना. चल रे. नाही तुम्हाला सांग, सामान्य माणसाने काय करायचं? हा अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करायचं? आपल्याला असं वाटत होतं ना आजपर्यंत की या लोकांचं जग वेगळं आहे, यांचा आपल्याला काही त्रास नाही. पण आले ते आपल्या घरापर्यंत. हा काय, परवा त्या पार्किंग मध्ये मुलाला मारलं, तसा उद्या तुला मारला तर काय करायचं आपण? हा काय तानाशा आहेत काय? का राजे आहेत राजे, की तू यांच्या राजाश्रयातला कवी आहेस, त्यांनी तुला सांगितलं तसं तू करायचं. काय अर्थ आला यार? हो पण आता कंप्लेंट केली ना आपण, शांत हो ना. नाही पण मला ही पूर्ण सिच्युएशनच रिडिक्युलस वाटतेय, काही अर्थच नाही आहे याला. काय प्रॉब्लेम आहे माहिती का सुजा? आपला ना माणुसकीवर खूप विश्वास आहे ना, हा खरा प्रॉब्लेम आहे. खरं आहे, ॲब्सोल्युटली. दुसरा काही बोलला तर गप्प बसायचं आणि आपण तर काही कधी बोलायचंच नाही. जोक झालाय तुझा एक जोक, कोणी येतं हसत टपली मारून जात आणि तू पण त्यांच्यात बसून हसतो स्वतःवरच. काय अर्थ आहे काय आयुष्याला तुझ्या? सांग ना काय तुझं आयुष्य? नुसतं खायचं प्यायचं झोपायचं टाइमपास करायचा, कि हसत बसायचं आणि हिंमत दाखवायची वेळ आली ना की बसायचं बोंबलत, काही करायचं नाही. पित्राय पित्राय रे तू, पित्रायस तू. पण मी तुमच्यासारखा नाही आहे, कळलं ना? हे असं जगण्यापेक्षा ना मी मेलो तरी चालेल. मला लाज लाज वाटते रे, मला तुझी लाज वाटते. खरं लाज अक्षरशः लाज वाटते. माझा एवढा जवळचा मित्र आहेस तू आणि मला आत्ता सपोर्ट करायचं सोडून शेपूट घालून बसलायस कोपऱ्यात आणि मलाही म्हणतोय शेपूट घालून पळत सुट रस्त्याने म्हणून. Thank you.
मायसेल्फ मदन मासोली. नाम तो सुना होगा. मस्त मस्त गातो तू. आमच्या बाईनं कुठं पाहिलं तुला? तुझंच गाणं ऐकायचं म्हणते. तुझा व्हिडिओ पाहिला आणि शोधून काढलं तुला. स्वतः आलो न्यायला. खायची प्यायची मस्त सोय करतो. चार पाच गाणी गायची. बाई खुश. घरी सोडतो ना राव. चला भाऊ. ए बसवायला गाडी मध्ये. मला कोणी हात लावायचा नाही. काय बोलला? मी येणार नाही. गाणार नाही तू? सांगितलं होतं ना हे वाढत जाईल. आता जरा शांत राहा. असू तू सरक. मी करतो आहे. असू तू मध्ये पडू नको. तू सरक. असू तू सरक ना. सरक तू. असू सरक तू मध्ये येऊ. थांबे. तू? मीच आहे. बोलो. अशु अशु हे सर. ए सोड त्याला. सोड. आता बाईला समजवण्यात लय वेळ जाईल. त्याचं गाणं आवडायचं ना. आता दुसरा सिंगर शोधायला लागणार. बाई हा आपला चुलत भाऊ आहे. ते ऑर्केस्ट्रा मध्ये गातो. हे सदाभर नगमे वाला. अरिजित सिंगची गाणी येते का? हा येते येते. चल त्याला उचला रे. चल मीच आहे. चल बोलू. तोंड मिटून चलते. नॉर्मल वाटेल. पाणी श्यामकडनं आणलंय. नवीन आहे बाटली एकदम. सावकाश आहे. कैवल टचका लागेल. ते झटका बसेल इथे घशाला. झटका लागेल. झटका झटका. माझ्या डोक्यावरती बंदूक होती ना तेव्हा जेवढा झटका नाही बसला ना त्याहून बेकार झटका नंतर बसला मला. तुझ्यामुळे. कोण आहेस तू? अरे मी अशु. बनी बनी. नाही तू भंकस नको करू. मी टाइमपास नाही करते. आत्ता बंदूक होती ते तू मला सांग. तू कोण आहेस? आशुतोष शिवेलकर. तू मित्र. तू मला सांग ना यार. तू कोण आहेस? सांगतो. मी तुमच्यावर राहतो. मी तोच आहे जो तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही समजता ना मला. मी तो नाहीये.
अरे म्हणजे मी पूर्वी तो होतो, आता तो नाहीये, वेगळा आहे मी आता. पूर्वी जसं होतो तसं आता नाहीये. पूर्वी असं नव्हतं. तुला कळतंय का मी काय बोलतोय? काय कळतंय? काय बोलले? माझं मलाच कळत नाही मी काय बोलतोय ते. तुला कळतोय म्हणजे काय आपल्यात काय ते हे का टेलिग्राफ, होमिओपॅथी, टेलिपॅथी? हात नाही लावला. असं नको ना वागू काही बोलले. काय काय करू मी काय करू? अरे आशुतोष, मला असं वाटते की मी ओळखतच नाही. अरे तुला हे बघ काही बोलले. आता तू जे काही बघितलं ना तसं आता मी काही करत नाही. म्हणजे हो, म्हणजे पूर्वी, खूप पूर्वी, आधी, एकदम आधी, आता काही नाही. यार अशु, मी तू प्रॉपर गँग मध्ये होतास तू? मग भाई भाई होतास तू? तुला नाही वाटलं का तेव्हा की हे काहीतरी चुकतंय आपलं? म्हणजे हे सगळं बघितलंस आणि मग नंतर वाटलं तुला आपण चुकतोय? पण त्याच्या आधी नाही वाटलं की काहीतरी दिशा आपली हालती आहे? तुला नाही वाटलं काही तेव्हा? कसं कळणार आधी काय बोलले? माया गेली ना, सलग झोल झालं सगळं. ताई तरी काय करणार, ती सुद्धा धाकत. बापाचं लक्ष नाही, सगळं टिपिकल रे. पैसे नसायचे, ते आम्हाला हे भेटायचं नाही ना पॉकेट मनी. पैसे मागितले ना कमरेवर लाथा भेटायचं. मग बाहेरच राहायचो. मग कुठली जयंती असू दे नाही तर गणपती, 24 तास मिरवणुकीत नाचायचो. ती रग होती अंगात, कबड्डी वगैरे खेळायचो. दही अंडीला ना 8-8 थर आपल्या वरती उभे राहायचे, असे मजबूत खांदे होते. शिप रग होती. जसं वय वाढत गेलं तसं खेळ बदलत गेले, पण सगळी अंगात आग होती ना, ती जाईच ना. मग नाक्यावर उभं राहायचो, कोणी ऑपोज मध्ये गेलं ना तर फोडून काढायचो. रोग रोग राग आग सगळं ओझायचो त्याच्यावर. नुसतं कोणी बघितलं ना तर हे घुरून कोणाला बघतो रे? हा कोणाला बघतो तू? डोकं सणकायचं माझं. ताकद एवढी होती, पण करायचं काय यार? काही बोललं कोण सांगायला होत? माझ्याकडे ना गिटार होती, ना डान्स होता, ना पुस्तक होत, ना ऍक्टिंग होती. ते करायचं काय त्या आगीच? मग असे मित्र भेटले ना, मग काम मिळायला लागायची, पैसे भेटायचे. आणि तेव्हा काही कळायचं नाही रे, जाणवायचं नाही. म्हणजे सगळ्यांचं काहीतरी प्रॉब्लेम असायचं ना. कोणाचं तरी हार्टब्रेक झालाय, कोणाचं तरी बापाशी पटत नाहीये, कोणाकडे पैसे नाहीये. सगळ्यांचे वेगळे प्रॉब्लेम, एकदम नॉर्मल वाटायचं राव. असं वाटायचंच नाही की चूक करतोय. मग एकदा काय झालं, भाईने एकाला घरी बोलवला आणि माया डोळ्या देखत मारला. मी काहीच नाही करू शकलो यार. मी वाचवायचा प्रयत्न केला, पण कस बस फक्त स्वतःला वाचवलं. तेव्हापासून ठरवलं, बस हे नकोय, नको आपल्याला पैसे. नाही बनायचं मोठं, काय करायचं असं मोठं भरून दुसऱ्याच्या जीवा. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun